नमस्कार, वीकेबी न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नेता म्हटलं की असं प्रतीत होतं की किती मोठं व्यक्तिमत्व, त्यांच्या पुढे अच्छ्यांना घाम फुटून जातो. पण पूर्व नागपूरचे आमदार कृष्णभाऊ खोपडे हे सर्वसामान्य जनतेचे नेता, आपल्या बोली आणि कर्तव्याने सर्वांच्या मनावर प्रभाव टाकणारे कृष्णभाऊ खोपडे यांचा आज जन्मदिवस. आणि आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी पूर्व नागपूरचा चेहराच बदलून दिला, त्यामुळे कृष्णभाऊ खोपडे यांना कार्यसम्राट असे देखील म्हटले जातात. पूर्व नागपुरातील भाजप आमदार कृष्णभाऊ खोपडे यांची ओळख म्हटलं तर ते सर्वसामान्य जनतेचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यालयात कोणी जर आलं तर त्यांचं काम झालं नाही असं कधीच झालं नाही. देशाचा पहिला स्मार्ट सिटी प्रोजेक्ट असो की सिम्बॉयसिस सारखं विद्यापीठ, हे त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत झालेले पूर्व नागपुरातील उत्कृष्ट कार्य आणि ते आज पूर्व नागपुराची ओळख ठरत आहे. आज कृष्णभाऊ खोपडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हजारो लोक त्यांना शुभेच्छा द्यायला त्यांच्या दारी आले. आणि हा जनसागर बघून तुम्ही कल्पना करू शकता की एक सर्वसामान्य व्यक्ती दिसणारे आपले कृष्णभाऊ किती जणांचे प्रिय आहे. पूर्व नागपुरातील एक कार्यसम्राट कृष्णभाऊ खोपडे यांचा वाढदिवस आहे. असंख्य लोक इथे आले त्यांना शुभेच्छा द्यायला. भाऊला आम्ही विचारूया की नेमकं काय त्यांचं मत आहे. भाऊ आज काय म्हणाल की वाढदिवसानिमित्त? पूर्व नागपूरच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी माझे वाढदिवस एक निमित्त आहे, परंतु सगळ्याचं प्रेम, सगळ्याचा आशीर्वाद आणि सगळ्याचं प्रेम पूर्व नागपूरचा विकास व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी प्रयत्न करत राहतो. पूर्व नागपूर हा नागपूर विकासाचा मॉडेल ठरावा, त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनीच प्रयत्न या ठिकाणी केले आहेत. तशी प्रक्रिया आमची सुरू आहे. आज जन्मदिवसाच्या निमित्ताने जो लोकांचा आशीर्वाद आम्हाला मिळते, मी मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. नारी वंदन कार्यक्रम झाला आज, मोदीजींनी नारी वंदन कार्यक्रम केला आणि तुमचा वाढदिवस काय म्हणता योगायोग? आज नारी वंदन कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये सगळ्या महिलांनी आणि सगळ्यांनी पाहिला आहे. एक देशामध्ये एक नई जागरूकता, महिलांचा उत्साह आणि महिला सगळ्या दृष्टिकोनातून शक्ती महिलाची वाढावी आणि त्या दृष्टिकोनातून आज मोदी साहेबांनी जे महिलांना संबोधित केलं हे निश्चित स्वरूपात देशाच्या सगळ्या महिलांचे गौरवान्वित करण्यासारखं काम त्यांच्या माध्यमातून होतं. वाढदिवस विशेष म्हणजे श्रीरामाचं मंदिरही बनलं आणि तुम्ही जय श्री रामाचे नारेही देत होता, विशेष राहिले? अयोध्येमध्ये राम मंदिरचं निर्माण आमचं दुर्भाग्य आहे का 550 वर्ष रामजीला अयोध्यामध्ये यायला लागले आणि जोपर्यंत मोदीजी आले नसते तर रामजी आले नसते. आज मोदीजी देशाचे पंतप्रधान आहे आणि म्हणून रामजी अयोध्यामध्ये विराजमान झाले आहे. एवढा भव्य उत्सव आम्ही कधीच पाहिला नाही आणि निश्चित स्वरूपात हा देश ज्या गतीने वाढत आहे, ज्या प्रगतीने वाढत आहे, हे मोदी साहेबांची कृपा आहे का या देशामुळे. आज वर्ल्डमध्ये देशाची मान सन्मान ठेवण्याचं काम आमच्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं आहे. वाढदिवसाच्या विदर्भची बात करते, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर हे होते कार्यसम्राट कृष्णभाऊ खोपडे पूर्व नागपूरचा. मोठ्या संख्येत लोक इथे आलेले आहेत सकाळीपासून, महिला भगिनी, पुरुष आणि वेगळे वेगळे संस्थांकडून लोक आले आहेत. कृष्णभाऊवर हा प्रेम आहे, तो लगाडे घेऊन आलेले आहेत. त्याच्यात बघू शकतो की कृष्णभाऊची लोकप्रियता पुन्हा एक वेळा भारतीय जनता पक्षाचा जो दावा आहे, जो पूर्व नागपुरातून भारतीय जनता पक्षाचा दावा आहे, तो इथे या लोकांमध्ये दिसत आहे. आणि अशातच त्यांचा हा वाढदिवस एक न विसरणारा वाढदिवस आहे. अशात त्यांनाही वीकेबी न्यूज तर्फे, विदर्भ की बात तर्फे खूप खूप शुभेच्छा. कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सा मुकेश राव, वीकेबी न्यूज नागपूर.